नमस्कार, निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला आंब्याचा शिरा करून दाखवणार आहे। त्याकरता मी हे घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते। मी एक वाटी रवा घेतलेला आहे, पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे, साखर घेतली एक वाटी, एक वाटी आंब्याचा हा गर काढून घेतलेला आहे आणि दोन वाट्या दूध आणि थोडेसे ड्रायफ्रूट हे साहित्य आता मी घेतलेलं आहे। मी आज तुम्हाला छान मऊ लुसलुशीत असा आंब्याचा शिरा करून दाखवणार आहे। चला तर मग आपण कृतीकडे वळूया। सर्वात आधी मी ह्याच वाटेने दोन वाट्या दूध तापायला ठेवलं आणि त्यात एक वाटी पाणी घातलेलं आहे ह्या दुधामध्ये। आधी आपण हे दूध गरम करून घेऊया। आता आपण इथे रवा भाजून घेणार आहोत, त्यासाठी मी हा पॅन ठेवलेला आहे। पॅन चांगला तापून घ्यायचा। आता हा आपला पॅन तापलेला आहे। आपण हे पहा, गच्च मी अशी शिगलावून वाटी भरून रवा घेतलेला आहे। आधी हा आपण 2 मिनटं कोरडा रवा भाजून घेऊ। एकसारखं हलवत असं आपण 2 मिनटं हा रवा भाजून घ्यायचा आहे। हा कोरडाच भाजायचा आधी सुरुवातीला। 2 मिनटे झाले, आपल्या छान रवा भाजून झालेला आहे। आता आपण तूप घालून घेऊ। मी हे तूप अर्धे वाटीपेक्षा थोडं जास्त घेतलेलं आहे, पाहू शकता आपण। आता आपण हे तूप टाकून घ्यायचं आहे। रवा आपण जाड किंवा बारीक कोणताही वापरू शकता। हे मी थोडं तूप नंतर टाकणार। आता छान असा तुपात आपण भाजून घ्यायचा आहे। एकसारखं आपण न जळू देता रवा छान हलवायचा आहे। आपल्याला एवढा रवा भाजायला 5 ते 7 मिनटं लागेल। आता आपला हा रवा छान बदामी रंगावर असा भाजून झालेला आहे, पाहू शकता आपण। हे पहा, एवढा रवा भाजण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनटं लागलेले आहे। हे पहा छान असा झाला। आता आपण ह्या स्टेजला दूध घालून घेऊया। हे उरलेलं तूप आपण आता टाकून घेऊया। आता आपण हे तापायला ठेवलेलं दूध आणि पाणी त्यात टाकून घेऊ। आपण 2 वाट्या दूध आणि 1 वाटी पाणी असं प्रमाण घेतलेलं होतं। रवा छान भाजला गेला तर मोकळा सळसळीत गाठी होण्याची काहीच भीती नसते। हे पहा छान भाजला गेला का, गाठी बिलकुल होत नाही आणि आपला रवा असा छान मोकळा सळसळीत होतो। आपण 2 मिनटं झाकण ठेवूया। आता आपण झाकण काढून घेऊ आणि शिरा छान असा हलवून घ्यायचा आहे। हे पहा, पाहू शकता आपण किती छान असा मऊ लुसलुशीत असा हा होईल। आता आपण साखर घालून घेऊ। साखर आपण आपल्या आवडीनुसार घालायची। मी वाटीला थोडं कमी घालणार आहे कारण आपला आंब्याचा रस हा गोड आहे। आपण वाटीभर पण घालू शकता।
सर्व टाकून घेते साखर। आता हे छान असं एक जीव करून घेऊया। आपण थोडीशी वेलची पूड टाकूया। चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे गोड पदार्थाला। पुन्हा एक जीव करून घ्यायचा आहे। आता आपण एक वाटीवरून आंब्याचा गर काढलेला टाकायचा आहे। मी हे दोन आंब्याचा गर काढलेला आहे तो मिक्सरला फिरून घेतला। आता आपण हा एकत्र करूया। आता आपण 2 मिनिट याच्यावर झाकण ठेवूया। आपण आता झाकण काढूया। हे पहा छान वाफ आलेली आहे। थोडे आपण काजू बदामचे हे तुकडे टाकून घेऊ आणि छान असा खालीवर करून घेऊया शिरा। हे पहा किती सुंदर असा मऊलूस दूषित आंब्याचा शिरा तयार झालेला आहे। आपण आता ही तुपाचीच वाटी आहे त्यात मी हा काढून घेते। बाकीच्या याच्यावर झाकण ठेवूया। गॅस बंद करून टाकूया। आता हे पहा छान असा आपला शिरा तयार झालेला आहे आंब्याचा। हे पहा किती मऊलूसलुशीत असा हा शिरा झालेला आहे। आपण या पद्धतीने करून पहा। माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा।